नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय आकार डिजी9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी। मागच्या 2-3 दिवसांपासून जो काही सत्ता संघर्ष महाराष्ट्रात सुरू आहे, त्या संघर्षाच्या मुळाशी नेमकं काय दडलंय, काय लपलंय, त्याच्या मागची कारणं काय, यावर बराच उहापोह चालू आहे। बरेच राजकीय विश्लेषक आपापली मतं मांडतायत, अनेकांनी यावर आपली मतं मांडलेली आहेत, त्यातून सर्वसामान्य जनतेने आपला एक समज निर्माण करून घेतलेला आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एक गोष्ट जी प्रकर्षाने पुढे आलेली आहे, जी कॉमन आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजे हा जो काही उद्रेक झाला आहे, हा जो काही असंतोष उफाळून आला आहे, हे जे काही बंड झालं आहे, जो राजकीय भूकंप झालेला दिसतो, त्यामागे फक्त आणि फक्त एका व्यक्तीचा नाकर्तेपणा हा सातत्याने पुढे येतो आहे। ती व्यक्ती म्हणजे खुद्द महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे। आता झालं आहे असं की यापूर्वी म्हणजे मागची 2.5 वर्ष माझ्यासारखे कित्येक यूट्यूबर्स उद्धव ठाकरेंच्या या वैगुण्याबद्दल वारंवार सतत बोलत आलेलो आहोत, पण आमच्या या बोलण्याला, आमच्या या बोर्ड दाखवण्याला कोणी चाटुकारिता म्हणतं, कोणी पाकिट पत्रकारिता म्हणतं, कोणी अजून काय 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 म्हणतं, तर ते सगळं मला उघडायचं नाही। पण मित्रांनो, यात कुठेतरी काहीतरी तथ्य होतं जे या कालच्या घटनेतून, काल परवाच्या घटनेतून तुमच्या समोर आलेलं आहे। याला पुरावा जो मला तुम्हाला सादर करावासा वाटतो ना, असा पुरावा, भरभक्कम पुरावा माझ्या हाती लागलेला आहे। एका आमदाराने, शिवसेनेच्या आमदाराने ह्या सगळ्या कालच्या सत्ता संघर्षाच्या या नाट्यानंतर आपलं मन मोकळं करणारं पत्र उद्धवजींच्या नावाने लिहिलेलं आहे आणि ते पत्र माझ्या हाती लागलं। बऱ्यापैकी मला वाटतं समाज माध्यमांवरही ते फिरत असेल। हे पत्र मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। या पत्रात ज्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या भावनेतून तुम्हाला या सगळ्या मागच्या 2-3 दिवसातल्या ज्या गोंधळाचा जो काही केंद्रबिंदू आहे, या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे, त्याचा उलगडा व्हायला नक्कीच मदत होईल। पत्र हे असं आहे। प्रति श्री उद्धवजी ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र। आमचा विठ्ठल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून हे पत्र लिहितोय। पत्रास कारण की काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी उघडली। बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला। ही दारं गेली 2.5 वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती। आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करावी लागत होती। हेच सो कॉल्ड चाणक्य कारकून बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनीती ठरवत होते। त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिलंय। शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही। मंत्रालयात 6व्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात, पण आमच्यासाठी तर 6व्या माळ्याचाही प्रश्न आला नाही, कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही। मतदारसंघातल्या कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी CM साहेबांना भेटायचं आहे असे अनेक विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलावलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा, पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं। बडव्यांना अनेक वेळा फोन केला तर बडवे फोन रिसीव करत नसायचे। शेवटी कंटाळून त्या गेटवरूनच आम्ही निघून जायचो। 3-4 लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का, हा आमचा सवाल आहे। हीच सर्व हाल अपेष्टा आम्ही सर्व आमदारांनी सहन केले। आमची व्यथा आपल्या आजूबाजूच्या बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही, किंबहुना आपल्यापर्यंत ती पोहोचवलीसुद्धा जात नव्हती। मात्र याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा दरवाजा उघडा होता आणि मतदारसंघात असलेली वाईट परिस्थिती, मतदारसंघातल्या निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान, आमची सर्व गारांनी फक्त शिंदेसाहेबच ऐकत होते, सकारात्मक मार्ग काढत होते। त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय्य हक्कांसाठी, सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांना आम्ही हा निर्णय घेण्यास भाग पाडलेला आहे, हा निर्णय घ्यायला लावलेला आहे। हिंदुत्व, अयोध्या, राम मंदिर हे मुद्दे शिवसेनेचेच आहेत ना। मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं? तुम्ही स्वतः फोन करून अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असं सांगितलं।
मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेच चेक इन झाले होते. आम्ही विमानात बसणार इतक्याच तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितलं की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वतः परत घेऊन या. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितलं की सीएम साहेबांचा फोन आला होता आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेच परत घेतले आणि आपलं घर गाठलं. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचं एकही मत फुटलं नव्हतं, मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामलल्लांचं दर्शन का घेऊ दिलं नाही? साहेब, जेव्हा आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला मात्र नियमित भेटत होते, त्यांच्या मतदारसंघातली कामं करून घेत होते, निधी मिळाल्याची पत्रं नाचवत होते, भूमिपूजनं आणि उद्घाटनं करत होते, तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे आम्हाला की मुख्यमंत्री आपला आहे ना, मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो आणि तुम्हाला का मिळत नाही, त्यांची कामं कशी होतात, तुम्ही आम्हाला भेटतच नव्हता तर आम्ही मतदारांना काय उत्तर द्यायचं, या विचारांनी आमचा जीव कासा विसवायचा. या सर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचं, माननीय बाळासाहेबांचं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं, हिंदुत्व जपणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक कठीण प्रसंगात त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते, आजही आहेत, उद्याही राहतील, या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत. काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं, पण त्यात आमच्या मूळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत, त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागले. कळावे लोभ असावा. आपलाच संजय शिरसाट. हे संजय शिरसाट नावाचे जे आमदार आहेत त्यांनी हे पत्र लिहिले. हे प्रातिनिधिक पत्र आहे मित्रांनो. ही भावना शिवसेनेच्या त्या 55 आमदारांची. काही आमदार आज जे स्वार्थापोटी, भीतीपोटी आणि इतर काही कारणांपोटी मातोश्रीशी जवळीक साधून आहेत, कदाचित त्यातले बरेचसे लोक हे आतून एकनाथ शिंदेंशी संधान बांधून असतील, संधान साधून असतील. योग्य वेळ येईल तेव्हा हे सगळे आमदार एकनाथ शिंदेच्या गटाला जाऊन मिळतील, सामील होतील असंही मला वाटतं. मित्रांनो, या एका पत्रावरून तुम्हाला एक कल्पना आली असेल की एकनाथ शिंदेंसोबत जे आमदार गेलेत आणि त्यामुळे जो काही सत्ता संघर्ष उभा राहिला आहे, जी फूट, जी बंडाळी आणि जो राजकीय भूकंप झाला आहे, त्याचा केंद्रबिंदू हा मातोश्री आहे. आधी तो वर्षा होता, आता मातोश्री आहे. या मातोश्रीच्या आजूबाजूला जे बडवे आहेत, राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हाही त्यांनी या बडव्यांच्या नावाने बोंबाबोंब केली होती. नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हाही ह्या बडव्यांच्या नावाने त्यांनीही आगपाखड केली होती. शिवसेना सोडून जाणारा प्रत्येक नेता, प्रत्येक आमदार, प्रत्येक खासदार, साधा शिवसैनिक, तो या बडव्यांचीच नावं घेत असतो. मग हे जे काही दरबारी राजकारणी आहेत शिवसेनेत, त्यांचा एकदाचाच कायमचा बंदोबस्त का केला जात नाही? शिवसेना जर वाढवायची आहे, शिवसेना जर रुजवायची आहे आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबांना खऱ्या अर्थानं आदरांजली व्हायची आहे, तर शिवसेना वाढली पाहिजे, फोफावली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदूला एक आधारवड म्हणून ज्या संघटनेकडे पाहावं असं वाटेल अशी एक संघटना निर्माण करायची असेल आणि तिचं जर नाव शिवसेना हे असायला हवं असेल, तर उद्धव ठाकरेंनी किमान या सगळ्या जी ठेच लागली त्यांना, या ठेचीमधून शहाणपण शिकत मातोश्री भोवतीच्या, त्यांच्या भोवतीच्या या बडव्यांचा कायमचा बंदोबस्त करायला हवा. आणि संघटनेच्या या ज्या सगळ्या घसरणीला कारणीभूत ठरणाऱ्या बडव्यांना कुठंतरी थांबवायला हवं, कुठेतरी रोखायला हवं. हे जेव्हा वारंवार अधोरेखित केलं जातं वेगवेगळ्या स्तरातील शिवसैनिकांकडून, नेत्यांकडून, आमदारांकडून, खासदारांकडून, लोकप्रतिनिधींकडून, तेव्हा तरी पक्षप्रमुखांना जाग यायला हवी. आणि ती जाग जर वेळीच आली नाही, आज तर परिस्थिती अशी आहे की करो वा मरो अशी स्थिती निर्माण झालेली आहे. उद्या जर एक मोठा गट एकनाथ शिंदेंचा विधानसभेत जाऊन बसला आणि त्याला जर खरी शिवसेना म्हणून मान्यता मिळाली, जसं मी कालच्या माझ्या व्हिडिओत बोललो, तर पुढचा जो मार्ग आहे ज्या उरलेल्या 12-13 आमदारांसोबत खुद्द
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा तो अधिक खडतर अधिक बिकट होत जाणार आहे आणि याची दखल याची नोंद खुद्द पक्षप्रमुखांनीच घ्यायची आहे। आम्ही तर फक्त हे सगळे उपाय सुचवू शकतो, हे मार्ग सुचवू शकतो, ऐकायचं की नाही ऐकायचं हे शेवटी तुमच्यावर आहे। तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या, पाहत राहा आकार डीजी 9। धन्यवाद, नमस्कार।